जी 24 तासवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांचे आभारही मानलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यासाठी विशेषतः औरंगाबाद आणि उस्मानाबाद इथल्या नागरिकांसाठी फार महत्वाची माहिती दिलेली आहे. औरंगाबादच्या नामांतराला केंद्रानं मंजुरी दिलेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, अखेर उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचं नामांतर फायनल झालं असं म्हणता येईल? केंद्र सरकारकडनं अखेर याला मंजुरी मिळालेली आहे. वास्तविकतेत यापूर्वी राज्य सरकारने निर्णय जरी घेतला असला तरी कोणत्याही शहरात नामांतर याचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या विभागाच्या अंतर्गत येतो. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमः होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या संदर्भात तिच्याकडनं अधिकृत घोषणा केलेली आहे. या पुढे संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण होणार आहे आणि केंद्र सरकारची याला मंजुरी मिळालेली आहे. गोष्टींसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने करून दाखवले असं म्हणलेलं आहे. करून ही उद्धव ठाकरे यांची करून दाखवले ही नक्की. धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. राज्यासाठी फार महत्वाची बातमी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. या संदर्भातली माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.